आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. वारणेच्या पाणी प्रश्नी मुंबईतील बैठक निष्फळ, कोल्हापुरात होणार तज्ज्ञांची बैठक तर 28 मे नंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. इचलकरंजीला कोणत्याही परिस्थितीत वारणेचं पाणी द्यायचं नाही या मुद्द्यावर वारणाकाठ ठाम होता. यामध्ये वारणेचं पाणी इचलकरंजीला मिळालेच पाहिजे, दूषित पाण्यामुळे 41 जणांचा मृत्यू झाला होता. दानोळीचा अट्टाहास नाही तर वारणेच्या पाण्याचा अट्टाहास आहे. आम्ही कोणाच्या वाट्याचं नाही तर आमच्या हक्काचं मागत आहोत असं बोलत वारणेचे पाणी इचलकरंजीला मिळालेच पाहिजे असे म्हणत आमदार हळवणकर वारणेच्या पाण्यावर ठाम राहिले. तर दुसऱ्या बाजूला आम्ही तेरवाडच्या बंधाऱ्याची उंची वाढवली आहे, त्यामुळे पाण्याची पातळी वाढल्यामुळे इचलकरंजीला कृष्णेतून पाणी कमीच पडणार नाही, तरी इचलकरंजीकरांनी कृष्णेच्या पाईपलाईनची दुरुस्ती करावी असे मत आमदार उल्हास पाटील यांनी मांडले. तर खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार विनय कोरे यांनी दांडगावा न करता समन्वयातून मार्ग काढावा असे आवाहन केलं. याबाबत कोल्हापुरात तज्ज्ञांची बैठक लावू आणि पुन्हा सर्वांची मते तज्ज्ञांची मते जाणून घेऊ, त्यानंतर मुंबईत 28 तारखेला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित केली जाईल असे सांगत चंद्रकांतदादांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक कोणत्याही ठोस निर्णयाविना पार पडली. यावेळी आमदार सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी, आमदार उल्हास पाटील, माजी खासदार निवेदिता माने, महामंडळ अध्यक्ष हिंदूराव शेळके, राजेंद्र पाटील यड्रावकर, गणपतराव पाटील, नवा महाराष्ट्राचे संपादक अशोकराव कोळेकर, जिल्हा परिषद सदस्य शुभांगी शिंदे, सरिता आवळे, अशोक स्वामी, आमदार सुजित मिंचेकर, प्राध्यापक एन डी पाटील आदी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी मुंबईहून सुभाष भस्मे.